महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर 3 दिवसांचा संप पुकारला होता, त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी बुधवारपासून बत्ती गुल झाली होती. राज्यातील जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्याला यश आलं असून 20 कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. या संदर्भात महावितरण कंपनीच्या 32 संघटनांचे प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महावितरणाचे खासगीकरण करायचा कोणताही विचार नाही आहे. उलट 20 कंपन्यांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक केली जाईल. त्याचप्रमाणे इतर समस्याही सोडवल्या जातील, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय. त्यानंतर महावितरण कंपनीच्या वतीनं संप मागे घेण्यात आल्याचं जाहीर झालंय. काल रात्रीपासून आपल्या ज्या विजेच्या 3 कंपन्या आहेत, या 3 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक संपाची नोटीस देऊन संप सुरू केला होता. काही मागण्यांच्या संदर्भात हा संप होता. आज त्याबद्दल या संघटनांशी चर्चा झाली आहे. जवळजवळ 32 संघटना आज या चर्चेमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये 3 कंपन्यातल्या विविध कर्मचाऱ्यांसहित कंत्राटी कर्मचाऱ्यांची संघटना देखील सम्मिलित होती आणि प्रामुख्याने 3-4 मुद्द्यांवर या ठिकाणी आमची अतिशय सकारात्मक चर्चा ही आज झालेली आहे. मुळात राज्य सरकारच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही. या उलट पुढच्या 3 वर्षांमध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या 3 कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या असेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे आपले असेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. मी यावेळी हे सांगितलं की यापूर्वी ओरिसानी अशा प्रकारे केलेलं आहे, त्यांनी 51% टाटाला दिली आहे, दिल्लीने केलाय, पण महाराष्ट्रामध्ये असा आमचा कुठलाही विचार या संदर्भातला नाही. अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट मी सांगितली आहे.